नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एलकेपी अकॅडमी तर्फे सर्वांचे स्वागत आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असे क्वेश्चन आज आपण बघत आहोत. स्पर्धा परीक्षा दृष्टीने क्लास 3 MPSC PSI STI इतिहासामधले अतिशय महत्त्वपूर्ण असे क्वेश्चन आज आपण बघत आहोत. बघा, सप्टेंबर 1916 ॲडॅर येथे डॉक्टर ॲनी बेझेंट यांनी होमरूल चळवळ सुरू केली. लक्षात ठेवायचं, सप्टेंबर 1916 ॲडॅर येथे डॉक्टर ॲनी बेझेंट यांनी होमरूल चळवळ सुरू केलेली आहे. 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य टिळक यांचं निधन झालेलं. लक्षात ठेवायचं, 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य टिळक यांचे निधन झालेलं आहे. 1920 होमरूल चळवळीचे नाव स्वराज्य सभा असे ठेवलेलं आहे. 1920 होमरूल चळवळीचे नाव स्वराज्य सभा असे ठेवलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट, प्रतियोगी सहकारिता ही कोणांची आहे? तर प्रतियोगी सहकारिता ही लोकमान्य टिळक यांची आहे. त्यानंतर 9 जानेवारी 1915 गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले, त्यामुळे 9 जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो, हे पण लक्षात ठेवायचं यामध्ये. त्यानंतर मोस्ट IMP क्वेश्चन बघा, लुथर किंग आणि नेल्सन मंडेला यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? तर लक्षात ठेवायचं, लुथर किंग आणि नेल्सन मंडेला यांच्यावर महात्मा गांधीजीच्या विचारांचा प्रभाव होता, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, 1917 बिहारमध्ये चंपारण्य सत्याग्रह झालेला आहे. 1917 बिहारमधील चंपारण्य येथे सत्याग्रह झालेला आहे. 1918 खेडा सत्याग्रह, लक्षात ठेवायचं, 1918 खेडा सत्याग्रह झालेला आहे. 6 एप्रिल 1919 रोलोट कायद्याविरुद्ध हरताळ पाळण्यात आला आहे. तर लक्षात ठेवायचं, रोलोट कायद्याविरुद्ध हरताळ केव्हा पाळण्यात आला? 6 एप्रिल 1919 लक्षात ठेवायचं. त्यानंतर 13 एप्रिल 1919 अमृतसरमधील जालियनवाला बागेत रोलोट कायद्याचा निषेध करण्यासाठी सभा भरवली होती. 13 एप्रिल 1919 लक्षात ठेवायचं, जालियनवाला बाग हत्याकांड असं लक्षात ठेवायचं आहे. 13 एप्रिल 1919 जालियनवाला बाग हत्याकांड. 1920 नागपुरात अधिवेशनात असहकार चळवळीला मंजुरी मिळाली. लक्षात ठेवायचं, कोणत्या अधिवेशनात असहकार चळवळीला मंजुरी मिळाली? तर लक्षात ठेवायचं, 1920 नागपूर अधिवेशनात. त्यानंतर 84 हे प्रकरण कुठे घडलं? तर लक्षात ठेवायचं, 84 हे प्रकरण उत्तर प्रदेशात आणि कधी घडलेलं आहे? 4 फेब्रुवारी 1922. त्यानंतर 1924 महात्मा गांधीजींची तुरुंगात सुटका झाली, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 1 जानेवारी 1923 स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केलेली आहे? लक्षात ठेवायचं, 1 जानेवारी 1923 स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केलेली आहे? ते लक्षात ठेवायचं, मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास. लक्षात ठेवायचं, मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांनी कशाची स्थापना केली आणि केव्हा केली? स्वराज्य पक्षाची स्थापना केलेली आहे 1 जानेवारी 1923. सायमन कमिशन 1927 भारतात आलेला आहे. नेहरू अहवाल कधी प्रसिद्ध झाला? तर लक्षात ठेवायचं, नेहरू अहवाल 1928 प्रसिद्ध झालेला आहे. पूर्ण स्वराज्याची मागणी करणारे नेते कोण? लक्षात ठेवायचं, पूर्ण स्वराज्याची मागणी करणारे आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. 1929 पूर्ण स्वराज्याची मागणी केलेली आहे. त्यानंतर 16 जानेवारी, लक्षात ठेवायचं, 16 जानेवारी 1930 देशभर स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या दिनाच्या 17 वर्ष अगोदरच पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला होता. म्हणजे 17 वर्ष अगोदरच पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केव्हा केला? तर 16 जानेवारी 1930 हे लक्षात ठेवायचं आहे. पहिला स्वातंत्र्य दिन किंवा दिवस जो आपण म्हणतो, 16 जानेवारी 1930 असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यानंतर नेक्स्ट बघा, IMP क्वेश्चन आहे, सविनय कायदेभंगाची सुरुवात कोणत्या अधिवेशनात झाली आणि केव्हा? लक्षात ठेवा, सविनय कायदेभंगाची सुरुवात लाहोर अधिवेशनात 14 फेब्रुवारी 1930 झालेली आहे. त्यानंतर दांडी यात्रेची सुरुवात बघा, अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे. दांडी यात्रेची सुरुवात, तर लक्षात ठेवायचं, 12 मार्च 1930 मिठाचा कायदा केव्हा मोडण्यात आला आणि कोणी केला? लक्षात ठेवायचं आहे, मिठाचा कायदा कोणी मोडला? लक्षात ठेवायचं आहे, महात्मा गांधीजी. कधी? 6 एप्रिल 1930 लक्षात ठेवायचं. आणि हे जे काम आहे महात्मा गांधीजींचं, यांच्या कामाचा उल्लेख सुभाषचंद्र बोस यांनी पुढील प्रमाणे केलेला आहे. नेपोलियन एल्बोवरून पॅरिसकडे गेला असं वर्णन महात्मा गांधीजी यांचं सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं आहे. त्यानंतर 1929 लक्षात ठेवायचं, 1929 खुदा ईद खिदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? खान अब्दुल गफार खान. लक्षात ठेवायचं, खान अब्दुल गफार खान. खुदा ईद खिदमतगार याचंच नाव दुसरं आहे बघा, परमेश्वराने पाठवलेले जनतेचे सेवक असा होतो. खान अब्दुल गफार खान यांना दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यांना सरद गांधी किंवा बादशाह खान म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं, खान अब्दुल गफार खान यांना सरद गांधी किंवा बादशाह खान म्हणून ओळखले जाते. बघा, पेशावर येथे सत्याग्रह कधी झालेला आहे? लक्षात ठेवायचं आहे. आणि कोणी केलेला आहे? 23 एप्रिल 1930 खान अब्दुल गफार खान यांनी पेशावर येथे सत्याग्रह केलेला आहे. गांधीजींना केव्हा अटक झाली? लक्षात ठेवायचं, 4 मे 1930 सरकारने गांधीजींना अटक केलेली आहे. लक्षात ठेवायचं, 6 मे 1930 सोलापुरात हरताळ पाळला. सोलापुरात हरताळ कधी पाळला? तर लक्षात ठेवायचं, 6 मे 1930 9
ते 12 मे 1930 रोजी सोलापुरात एक ब्रिटिश अधिकारी नव्हता, म्हणून स्वातंत्र्यापूर्वी 4 दिवस स्वातंत्र्य लाभलेलं शहर कुठलं आहे? सोलापूर शहर. 4 दिवस अगोदर लाभलेलं शहर सोलापूर आहे, लक्ष ठेवायचं आहे. 12 जानेवारी 1930 हा दिवस सोलापुरात हुतात्मा दिन साजरा केलं होतं. कारण यामध्ये बघा, अजरामर झालेले जे व्यक्ती आहेत, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे, हे लक्ष ठेवायचं आहे. तर अतिशय महत्वपूर्ण असे आपण प्रश्न बघितलेले आहेत, ते एमपीएससीच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहेत, पाठ करून घ्यायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. धन्यवाद.